ज्ञानेश्वरीची अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग भाग 20 ओवी क्रमांक 951। एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणूनी तुझे आणि ऐसे नहीं पार्था जरी हा अभिप्रायो तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो आता चौठाई न करू एक ही म्हणोनी न सरू आत्मानात्मया धरू सरीसा पाडू परी तुवा ये तुले करावे मागो ते आम्हा देयावे जे कानची नाव ठेवावे आपण पैगा। या श्रीकृष्णाच्या बोला पार्थू रोमांचितु झाला तेथ देवो म्हणती भला उचंबळेना ऐसे नि तो येता वेगू धरुणी म्हणे श्रीरंगू प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगो। भगवंतांनी एकच ब्रह्म चार प्रकारांनी वर्णन केले आणि ते चार प्रकार म्हणजे क्षेत्र ज्ञान ज्ञेय आणि अज्ञान हे आहेत। तुझ्या बुद्धीचे अनुमान करूनच असे चार भाग केले आहेत आणि अर्जुना एवढे सांगूनही तुला या संबंधी आकलन होत नसेल तर आणखी एकदा पुन्हा सांगतो। आता ब्रह्माचे चार ठिकाणी विभागणी नको किंवा एकच ब्रह्म आहे असे सांगत नाही, आत्मा अनात्मा असा भेद करून तुला सांगतो। परंतु तू एवढे कर की आम्ही जे तुझ्याजवळ मागणे मागू तू ते आम्हाला दे। मागणे असे की तू सर्वांगाचे कान करून ऐकावेस। या देवांच्या भाषणांनी अर्जुन रोमांचित झाला। तू चांगला श्रवणास योग्यतेचा आहेस परंतु असा हर्षाने गहीवरून जाऊ नकोस असे देव म्हणाले। अर्जुनाला येणारा हर्षाचा वेग याप्रमाणे श्रीकृष्णांनी आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषाचा विभाग सांगतो ऐक। जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटीवे लागी मी कपिल जाहलो तो आईके निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदि पुरुखू अर्जुनाते तरी पुरुष नादी आथी आणि तैची लागुनी प्रकृती संवसरीसी दिवो राती दोणी जैसी का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया निकनु वाडे धनंजया कनेसी कोंडा तैसी जाण जवटे दोन्ही ये एकवटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची येथ जाणावे प्रकृती हे गा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जयाते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई। ज्या मार्गाला योगीजन सांख्य मार्ग म्हणतात त्या मार्गाचे वर्णन करण्यासाठी मी कपिल मुनींचा अवतार घेतला। तो प्रकृती पुरुषाचा शुद्ध विचार तू ऐक असे आदिपुरुष भगवान श्रीकृष्ण म्हणाले। दिवस आणि रात्र ही जशी एकमेकांना अखंड जोडलेली आहेत त्याप्रमाणे प्रकृती पुरुष दोन्हीही अनादी आहेत असे तू समज। सावली अभासिक आहे परंतु खऱ्या शरीरास ती अखंड जडलेली आहे। जसे पिकाच्या कणसात धान्य कणाबरोबर चिकटलेला कोंडा वाढतो त्याप्रमाणे एकमेकास मिसळलेली प्रकृती पुरुषांची अनादिसिद्ध जोडी स्पष्ट आहे असे समज। आणि आम्ही क्षेत्र म्हणून वर्णिले तेच येथे प्रकृती होय असे समजावे आणि आम्ही ज्याला क्षेत्रज्ञ म्हटले तो पुरुष होय हे निराळे सांगण्याची गरज नाही। ये आनाने नावे परी निरूप्य आन नोहे हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता
तो पुरुषगा पंडूसुता प्रकृति ते समस्ता क्रिया नाव बुद्धि इंद्रिये अंतकरण इत्यादि विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वादिक हा आगवाची मेळावा प्रकृति जाहला जाणावा हेच हेतु संभवा कर्माच्या तेत इच्छा आणि बुद्धि घडवी अहंकारेसी आधी मगतिया लाविती वेदी कारणांच्या यांची नावे निरनिराळी असली तरी निरूपण वेगळे नाही हे तू नीट समजून घे। तेव्हा अर्जुना केवळ जी सत्ता तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे। बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय आणि सत्व आदी तिन्ही गुण हा सर्व समुदाय प्रकृतीपासून झाल्यामुळे प्रकृतीस धर्माच्या उत्पत्तीला कारण आहे। तेथे प्रकृतीच्या ठिकाणी इच्छा आणि बुद्धी अहंकाराला उत्पन्न करून जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू प्राप्तीच्या नादाला लावतात। तेचे कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाचा थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये रहाटावी हे कर्तृत्व पैगा म्हणोनी तिन्ही या जाणा कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे एवं तिही चेणी समवाये प्रकृती कर्मरूप होये परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी जे सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुणे निपजे मध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधमे जाणतिये ऐसेनी संता संते कर्मे प्रकृतीस्तव होते तया पासोनी निर्वाळे ते सुखदुःखगा। इच्छित वस्तूच्या प्राप्तीसाठी जे उपाय करावे लागतात त्याला अर्जुना कार्य असे म्हणतात। तीच इच्छा उत्तेजित केलेल्या मनाला प्रेरणा देते आणि कर्मेंद्रियांकडून व्यापार करविते त्याला कर्तृत्व असे म्हणतात। म्हणून कार्य कर्तृत्व आणि कारण या तिन्हीचे मूळ प्रकृती आहे असे सिद्ध श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण म्हणतात। अशा प्रकारे तिघांच्या समुदायाने प्रकृती कार्यरूप होते। ज्या गुणांचा अधिक उत्कर्ष झाला असेल त्या गुणांप्रमाणे ती क्रिया घडते। ज्या कर्माला मुख्यतः सत्वगुणांचे साह्य आहे ते सत्कर्म म्हणावे, रजोगुणांच्या मदतीने घडणारे ते मध्यम कर्म आहे आणि तमोगुणापासून जी कर्मे घडतात ती निश्चित अथवा अधर्मी असतात। अरे अशी बरी वाईट कर्मे प्रकृतीपासून होतात, त्या कर्मापासून जे उत्पन्न होते ते सुखदुःख होई। असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निपजे तया दोहीचा बोलिजे भोगू पुरुषा सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमो करी पुरुषु भोगू। प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे अंबुली जोडी आंबुला खाय आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये की आंबुली जगविये चोज ऐके जे अनंगू तो पेंधा निकवडा नुसधा जीर्णो अतिरुद्धा पासो निरुद्धू। वाईट कर्मांपासून दुःख आणि सत्कर्मांपासून सुख उत्पन्न होऊन त्याचा उपयोग पुरुषास घडतो। सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते आणि पुरुष भोगतो। प्रकृती पुरुषाचा व्यवहार अघटित आहे। प्रकृती स्त्री मिळविते आणि नवरा पुरुष आयता खातो आणि पुरुष प्रकृतीचा कलत्रयी संग न घडता तिच्यापासून जगाची निर्मिती होते, हे नवलच नाही का? कारण तो पुरुष
अंगहीन म्हणजे निराकार, नित्य दरिद्री म्हणजे ऐश्वर्यहीन, एकटा एक जीर्ण सर्वांपेक्षा रुद्ध म्हणजे पुराणा आहे। तया आडनाव पुरुषु एरवी स्त्रीना नपुंसकु किंबहुना एकु निश्चयो नये, अचक्षु अश्रवणु अहस्तु अचरणु रूपणावर्णु नामाथी। अर्जुना काही चिजेत नाही तो प्रकृतीचा भरता पाही, कि भोगणे ऐसयाही सुख दुःखासे, तो तरी अकर्ता उदासु अभोक्ता परीया पतिव्रता भोगविजे। जियेते अळुमाळू रूपागुणांचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखाणी। त्याला पुरुष हे टोपण नाव आहे, वास्तविक तो स्त्री नाही, नपुंसक नाही, तो काय आहे असा कोणताही निर्णय त्यासंबंधी करता येत नाही। त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, रंग आणि नाव हे काही एक नाही। अर्जुना, ज्याच्या ठिकाणी काहीच नाही तो प्रकृतीचा नवरा, त्यालाही पुरुषाला सुख दुःखे भोगावी लागतात। वस्तुतः तो अकर्ता, उदासीन, अभोक्ता असा आहे, परंतु जी पतिव्रता प्रकृती त्याला भोग घडविते। जी स्त्री आपल्या अंगच्या रूपागुणांच्या सामर्थ्यावर पुरुषाला मोहित करून वाटेल तो खेळ आकाराला आणते आणि न घडणाऱ्या गोष्टी घडविते। मा ये प्रकृती तव गुणमयी हे चिनाव, किंबहुना सावेव गुणतेची हे प्रतिक्षणी नित्य नवी रूपा गुणाची चागवी, जडातेही माजवी येचा माजू, नावे या प्रसिद्धे स्नेहो या स्निग्धे, इंद्रिये प्रबुद्धे येचेणी। काई मन हे नपुंसक किते भोगवी तिन्ही लोक, ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे, हे भ्रमाचे महाद्वीप हे व्याप्तीचे चिरूप, विकार उमप या केले। या प्रकृतीला गुणमयी हेच नाव आहे, किंबहुना प्रकृती म्हणजे मूर्तिमंत गुणच होत। ही प्रकृती क्षणोक्षणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे। हिचे सामर्थ्य असे आहे की जड वस्तूंनाही व्यापार करायला लावते। हिच्यामुळे नाममात्र प्रसिद्धीला आले, स्नेहाला ओलावा मिळाला, इंद्रियांची जागृती हिच्यामुळे होते। मन हे नपुंसक नाही काय, पण ही प्रकृती त्याला त्रैलोक्यातील भोग घडविते, अशी हिची चमत्कारिक करणी आहे। ही प्रकृती भ्रमाचे अफाट आणि महाद्वीप आहे। सर्व व्यापक हिनेच असंख्य विकार तयार केले आहेत। हे कामाची मांडवी, हे मोहमणीची माधवी, ये प्रसिद्धची दैवी माया हे नाव, हे वाग्मयाची वाडी, हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी अभंग हे, कळा येथुणी झालिया विद्या येचिया केलिया, इच्छा ज्ञानक्रिया वियाली हे, हे नादाची टाकसाळ, हे चमत्काराचे वेळाऊळ, किंबहुना सकळ खेळू येचा, जे उत्पत्ती प्रलयो होत ते येचे सायंप्रात, हे असो अद्भुत मोहन हे। ही प्रकृती कामरूपी वेलाचा मंडप म्हणजे आधार असून मोहपल्लवी वनातील वसंत लक्ष्मी आहे। ही दैवी माया या नावाने सुप्रसिद्ध आहे। ही शब्दसृष्टीचा विस्तार करते, नामरूपात्मक जग उभे करते, प्रपंचाच्या गर्तेत गुंतविणारी ती हीच आहे। सर्व कला, विद्या, इच्छा, ज्ञान आणि क्रिया यांचीही जननी आहे। ही ध्वनीची नाणी पाडणारी टाकसाळ आहे, ही चमत्काराचे माहेरघर आहे। किंबहुना विश्वातील व्यापार हिचाच खेळ आहे। विश्वाची उत्पत्ती आणि प्रलय हेच जणू हिचे प्रातकाळ आणि सायंकाळ आहेत। ते असो, एकंदरीत ही प्रकृती विश्वाची अद्भुत मोहिनी आहे।
हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे, हे निराळेसी घरे नांदतसे, येते येतुलावरी सौभाग्य व्याप्तीची थोरी, म्हणून तयावरी अनावराते, तयाच्या तव ठाई निपटुणी काहीची नाही, की तयाघवेही आपणची होय, तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठाओ तया, तया अनार्ताची आरती, तया पूर्णाची तृप्ती, तया अकुळाची जाती गोत होय। ही अद्वयाची म्हणजे एकाकी पुरुषाची जोडीदारी, ही असंगाची नातलग असून निराकारी पुरुषासह संसार करीत आहे। हिच्या सौभाग्याच्या व्याप्तीचा मोठेपणा एवढा आहे की अमर्याद आणि अपरिच्छिन्न अनावर पुरुषाला मर्यादा घालू शकते। त्याच्या ठिकाणी मुळीच काही नाही असे असले तरी ती आपणच त्या पुरुषाचे सर्व काही होते। त्या नित्यसिद्ध स्वयंभूची उत्पत्ती, निराकाराचा आकार, स्थिर आणि आधारही प्रकृती आपणच होते। त्या निरिच्छाची इच्छा, पूर्ण कामाची तृप्ती, कुलरहिताची जाती, गोत प्रकृती आपणच होते। येथपर्यंत 1000 ओव्या समाप्त झाले आहेत। यापुढील ओव्या आपण अध्याय 13 आणि भाग 21 यामध्ये पाहणार आहोत। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।